खरं तर तुम्ही पडद्यावरती एक संघर्ष मांडताय, तिचा तिची व्यथा मांडताय, तिची अडचणी मांडताय, तिची ती गोष्ट मांडत असताना तुम्हाला बाहेर सिनेमा करतानाचा संघर्ष वेगळा असतो, पण सिनेमा रिलीज केल्यानंतर सुद्धा एका वेगळ्या संघर्षाला समोर जावं लागतं की आपण काहीतरी चांगलं करतो, आपला हेतू चांगला असतो, पण तो लोकांसमोर येत नाही कारण आपल्याला तरी थिएटर्स तसे हवे तसे मिळत नाहीत किंवा मल्टिप्लेक्स किंवा इतर गोष्टी आहेत. तो जो संघर्ष आहे सिनेमाच्या निर्मितीनंतरचा, त्या संघर्षाबद्दल तुम्ही काय सांगाल, काय तुम्हाला आत्ता रिस्पॉन्स मिळतोय, काय अडचणी येतात? नाही नाही, मराठी सिनेमा किंवा कोणताही रिजनल सिनेमा हा करायला जेवढा स्ट्रगल करावा लागतो तसाच हा सिनेमा रिलीज करण्यासाठी किंवा तो लोकांनी बघावा यासाठी खरोखरच फार स्ट्रगल आहे. मी तुम्हाला जसं शांभूने सांगितलं, मी काही सिनेनिर्माता म्हणून हा सिनेमा केला नाही, बरोबर, एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा मी सिनेमा केला. आणि मला, मी जेव्हा ह्या क्षेत्रात आलो त्यावेळी मला असं सांगण्यात आलं की 70% सिनेमे बनतात पण रिलीज होत नाही. याचं कारणही मला नंतर, मी रिलीज केल्यानंतर मी अनुभवलं, कारण आजचा जो व्ह्युअर आहे, आजचा जो प्रेक्षक आहे, हा शहरातला खास करून हा मल्टिप्लेक्स आहे. आणि ह्या मल्टिप्लेक्सचा जो एक ॲटिट्यूड आहे मराठी सिनेमाबद्दल अतिशय वाईट आहे. मी स्वतः अनुभवलो, 8 तारखेला आमचा सिनेमा पूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. जिथं सिंगल स्क्रीन थिएटर आहे तिथं आम्हाला काही प्रॉब्लेम गेला नाही, पण मल्टिप्लेक्समध्ये आम्हाला प्रॉपर जो स्लॉट आम्हाला पाहिजे तो आम्हाला दिला नाही. मल्टिप्लेक्स म्हणजे एकापेक्षा जास्त स्क्रीन जिथं असतात, बरोबर, एखादा मोठा हिंदी सिनेमा जसा लागला तर आमचे जे शो आहे जे आम्हाला न सांगता काढून घेतले जातात. किंवा आम्हाला असं सांगणं, जर 5 वाजताचा एखादा शो असेल, 11 वाजताचा आम्हाला फोन यायला लागतो की अरे तुमच्या आता काही बुकिंग झालं नाही. वास्तविक पाहता तुम्ही समजा 5 वाजताचा शो आहे तर लोक 3 वाजता 4 वाजता किंवा 4:45 येऊन बुकिंग करू शकता. तर असा जेणेकरून डिस्करेज करतात. एक निर्माता म्हणून आपण जेव्हा आपण बघतो की इतका सुंदर, इतका चांगल्या विषयावर सिनेमा बनवल्यानंतर समजा मल्टिप्लेक्सचं हे जे ॲटिट्यूड आहे हे खरोखरच सरकारने याच्यात लक्ष दिलं पाहिजे. मल्टिप्लेक्सने समजा त्यांना म्हणजे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना नसेल परवडत, त्यांनी आमच्याकडनं रेंट आकारायला पाहिजे. शेअरिंगवरती आमच्याकडनं सिनेमा लावून घेतात आणि आम्हाला न सांगता ते सिनेमा काढून घेतात किंवा इतकं डिस्करेज करतात की आपण मल्टिप्लेक्स स्क्रीनकडे जायला नाही पाहिजे. याची आम्ही आज ठरवलं आहे की ठीक आहे, आपला सिनेमा आता रिलीज झाला, पण याच्यानंतर येणारे जे पुढे निर्माते माझ्यासारखे जे असतील, हे ज्या अशा मराठी सिनेमात किंवा रिजनल सिनेमामध्ये इन्व्हेस्ट करत असतील, त्यांना पुढे त्रास होऊ नये म्हणून आम्ही ही लढाई आम्ही लढवायचं ठरवलेलं आहे. रिजनल किंवा मराठी लँग्वेजचा सिनेमा म्हटलं तर त्याचे प्रेक्षक त्या भाषेप्रमाणे कमी होतात. ते कमी असलेले समजा प्रेक्षक तुम्ही सिनेमागृहापर्यंत पोहोचू शकले नाही तर कोण ह्या सिनेमा निर्मितीच्या भानगडीत पडेल, हा माझा खूप मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न मी सरकारकडे घेऊन जाणार. सांस्कृतिक मंत्रालय म्हणा किंवा होम मिनिस्ट्री म्हणा, इथं आम्ही आमची कंप्लेंट दर्ज केली आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की जो कायदा सांगतो की 8 तिकिटा जरी तुमच्या विकल्या गेल्या तरी तुम्ही हलू शकत नाही, पण कोणताही मल्टिप्लेक्सचा मालक हे ऐकत नाही, त्याची जबरदस्ती असते. आणि मराठी सिनेमा हा लवकरात लवकर कसा गुंडाळून बाहेर गेला पाहिजे ह्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, याची लढाई आम्ही लढवायचं इथं ठरवलेलं आहे. नाही, दादा जे बोलले ना त्या संदर्भात आम्ही गेले 2 दिवस, आता मी इकडे मुंबईला शिफ्ट झालो, पत्रकारितेत होतो तर सगळ्यांशी ओळखायचं. 112 दिवस मराठी सिनेमा दाखवलाच पाहिजे असा नियम आहे. गृहखात्याकडे हे येतं, मध्यंतरी मला वाटते प्रसाद खांडेकरांच्या सिनेमाच्या संदर्भात झालं होतं, विधानभवनामध्ये दरेकरांनी प्रश्न विचारला होता, त्याच्यानंतर मला वाटते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्या मल्टिप्लेक्सवाल्यांची मीटिंग झाली आणि त्यांना हे सांगितलं की 5 तिकीटं काढले गेले आणि मग आम्हाला काहीच उरत नाही, फायदा होत नाही. मग त्यांना भाडं, दादा जसं म्हणाले तसं भाडं आकारलं पाहिजे, पण मग ते भाडं देखील सिंगल स्क्रीनपेक्षा 4-5 पट असतं, जे आपल्याला परवडतच नाही. म्हणजे तो तर मुद्दा आहेच की तिचं पाणी महाग, तिचं म्हणजे हो 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 साधे पॉपकॉर्न 450 रुपयाचे, तर हे तर नाहीच ना. आणि आपण असे जे सिनेमे, त्याच्यामुळे खूप चांगले सिनेमे मराठीमध्ये बनतात आणि ते पोचत नाही. मी दादांचं याच्यासाठी, कारण की एक लढवय्य घराणं आहे यांचं, जिचकार श्रीकांतजी जिचकारचे पुतणे आहेत, एक लढवय्य घराणं आहे. आणि नाही, आमचा सिनेमाचं जाऊ दे, पण आता पुढच्या सिनेमांसाठी लढायचं. तर आम्ही सगळे जे चळवळीतले लोक आहो, रंगकर्मी आहो किंवा चित्रपटाच्या चळवळीतले आहो, चित्रपटाला चळवळ म्हणून पाहतो, ते सगळे आम्ही दादांच्या पाठीशी उभं राहणार आहे. आणि हा विषय लावूनच धरला पाहिजे, तुमची देखील, माध्यमांनी देखील ही मदत केली पाहिजे. ABP माझा
उघडा डोळे, बघा नीट.